वळूयात पुढच्या बातमीकडे. रजनीश शेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. यावरून न्यायालयाने देखील सरकारवर ताशेरे ओढले होते, त्यामुळे आता अखेर सरकारकडून रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झालेली आहे. शेठ हे 1988 बॅचचे IPS अधिकारी आहेत. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त होते. रजनीश शेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख देखील राहिलेले आहेत. तर गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणून देखील शेठ यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक बदलणार आहेत आणि आता रजनीश शेठ हे नवे पोलीस महासंचालक होणार आहेत. संजय पांडे यांच्याकडे सध्या अतिरिक्त कार्यभार होता, मात्र आता तो रजनीश शेठ यांच्याकडे देण्यात येणार आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही माहिती प्राप्त झाली आहे. तर रजनीश शेठ यांची आपण कारकीर्द देखील पाहूयात. रजनीश शेठ हे 1988 बॅचचे IPS अधिकारी आहेत. 29 डिसेंबर 1963 रोजी रजनीश शेठ यांचा जन्म झाला. 25 ऑगस्ट 1988 पोलीस दलामध्ये ते भरती झाले. नंतर त्यांचं शिक्षण BA ऑनर्स इतकं झालेलं आहे. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश शेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त होते. रजनीश शेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख देखील राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणून देखील शेठ यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. आणि याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, आता रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालक पदी वर्णी लागणार आहे, काय अपडेट? रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालकपदी वर्णी लागलेली आहे, मात्र याची अधिकृत घोषणा जी आहे ती अजूनपर्यंत झालेली नाही आहे. थोड्याच वेळापूर्वी रजनीश शेठ यांच्याशी स्वतः जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की मला देखील अनऑफिशियल या गोष्टीची माहिती कळवण्यात आलेली आहे, मात्र अधिकृत अजूनपर्यंत आदेश मला कोणतेही देण्यात आलेले नाही आहेत. त्यामुळे नेमकी माझी नियुक्ती कधीपासून आहे हे मला अद्याप समजलेलं नाही आहे. ज्यावेळी माझी नियुक्ती होईल त्यावेळी नक्की मी पदाचा जो भार आहे तो स्वीकारण्याकरता जाईन. पण ज्या पद्धतीमध्ये राज्य सरकारला हा सगळा निर्णय घ्यावा लागलेला आहे यामुळे सरकारची एक प्रकारे नाचक्की झाली आहे का असा आता प्रश्न निर्माण होतो आहे. पण याचबरोबर संजय पांडे यांना आता त्यांच्या पदावरून पायउतार व्हावं लागणार आहे. तर दुसरीकडे रजनीश शेठ यांची जागा जी आहे पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, या जागी नेमकी कोणाची वर्णी लागते? विवेक फणसळकर यांची वर्णी लागते का संजय पांडे यांना पुन्हा त्या पदावर पाठवलं जातं, त्या पदावर त्यांची नियुक्ती केली जाते? कारण का आपल्याला माहिती आहे की परमवीर सिंग यांच्यामुळे फार मोठा वाद जो आहे तो गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे आणि परमवीर सिंग यांची अनेक प्रकरणं जी आहेत ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये चौकशी करतायत. अशातच संजय पांडे यांची त्या ठिकाणी नियुक्ती केली जाण्याची शक्यता दाट आहे. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जर आपण पाहिलं तर रजनीश शेठ हे 1988 बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि त्यांना सिनियर संजय पांडे आहेत 1986 बॅचचे, त्याच पद्धतीने 1987 बॅचचे बिपिन बिहारी, सुरेंद्र पांडे आणि डी कनकरत्नम आणि मुंबईचे जे पोलीस आयुक्त जे आहेत हेमंत नंगराळे हे आहेत. असं असताना एक बॅच ज्युनियर व्यक्तीला कशा पद्धतीने पोलीस महासंचालकपदी बसवलं गेलं असा प्रश्न भविष्यात विचारला जाऊ शकतो. आता ही नियुक्ती जी आहे या नियुक्तीला UPSC बोर्ड जे आहे ते कशा पद्धतीने मान्यता देतं हे देखील पाहावं लागतं. पण रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्याने राज्याला पूर्ण वेळ पोलीस महासंचालक मिळेल अशी अपेक्षा करावी लागेल. रजनीश शेठ हे याआधी मुंबई पोलीस दलामध्ये देखील त्यांनी मोठी पदं भूषवलेली आहेत. कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याच पद्धतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये देखील ते नुकतेच कार्यरत आहेत आणि तिथून आता ते पोलीस महासंचालक पदावरती जातील. हे सगळं जर आपण पाहिलं, पूर्ण बॅकग्राऊंड जर पाहिला, तर रजनीश शेठ हे शांत स्वभावाचे आणि कायदेशीर कामं करणारे व्यक्ती आहे आणि कागदोपत्री त्यांचं काम खूप चांगलं असतं, खूप स्ट्रॉंग असतं. त्यामुळे आरोपींना ज्यावेळी न्यायालयामध्ये हजर केलं जातं त्यावेळी पोलिसांची कुठे नाचक्की होऊ नये किंवा कोणत्याही प्रकरणामध्ये पोलिसांना माघार घ्यावी लागू नये अशा पद्धतीचा संपूर्णपणे जे प्रकरण आहे त्याचा तपास जो आहे तो योग्य दिशेने व्हावा याकरता एक चांगलं नेतृत्व म्हणून रजनीश शेठ यांच्याकडे पाहिलं जातं. पण शेवटी ज्या पद्धतीनं रजनीश शेठ यांची नियुक्ती झालेली आहे तसं पाहायला गेलं तर 2 वेळा रजनीश शेठ यांना पोलीस महासंचालक पद मिळेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण का याआधी संजय पांडे यांची नियुक्ती करण्याआधी रजनीश शेठ यांना काळजीवाहू पोलीस महासंचालक म्हणून त्यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती, तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक केली गेली होती. त्यानंतर संजय पांडे यांची नेमणूक केली गेली पण UPSC बोर्डाने त्यांच्या नावाला सहमती दर्शवली नव्हती. कारण का त्यांचा 10 वर्षाचा मधला काळ जो आहे
तो मधला काळ ते पोलीस सेवेत नव्हते, यामुळे त्यांची सिनियरिटी जी आहे ती पकडली जाऊ नये अशा पद्धतीचा आक्षेप जो आहे तो घेण्यात आला होता आणि याच विषयी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. निश्चितच अजित, आता याबाबतची अधिकृत घोषणा कधी होते हे पाहणं